आजचा जो जनाक्रोश मोर्चाचे जे आयोजन केलेले आहे हा खरं म्हणजे 29 नोव्हेंबरला जो महाराष्ट्र सरकारने
बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आणि आज साधारणतः जवळपास 1.25 लाखाच्या वरती संख्या आहे की जे बोगस आदिवासी आदिवासींच्या जागेवर डल्ला मारून बसलेले आहेत आणि त्याच्या त्या ठिकाणी सर्व्हिस घेऊन ते उपभोग घेत आहेत. आमचा आजचा हा मोर्चाचा उद्देश आहे की जे काय आदिवासी समाजाला जे घटनेने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार आदिवासी समाजाला मिळाले पाहिजेत. गेली अनेक सरकार आले परंतु आजपर्यंत आम्ही बघतो आहे तर आदिवासी समाजाचं फक्त यूज अँड थ्रो अशा प्रकारची आज स्थिती आदिवासी समाजाची झालेली आहे. आणि म्हणून एक विधानसभा सदस्य म्हणून आणि इतर सर्व इथे पदाधिकारी आहेत, वळवीसाहेब सुद्धा आहेत, आम्ही आजचा जनजागृती मोर्चा सरकारला एक इशारा देतो आहे की येणाऱ्या काळामध्ये हे जे काय तुम्ही निर्णय घेतलेले आहेत ते त्वरित रद्द केले पाहिजेत आणि बोगस आदिवासीच्या ठिकाणी खऱ्या आदिवासींची भरती त्वरित तुम्ही केली पाहिजे अशा प्रकारचा इशारा देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या काय आदिवासी संघटना आहेत ह्या संघटना सर्व बॅनर घेऊन एकत्र आलेल्या आहेत आणि आज आम्ही महाराष्ट्र सरकारला दाखवून देतो की जर का आदिवासी हा जर त्याच्या भूमिकेवर आला तर कोणतंही सरकार इथे बसू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आज आम्ही घेणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे याची अंमलबजावणी झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र जाम केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि हा इशारा मोर्चा आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहोत.